गंगापूर वकील संघाच्या अध्यक्षपदी किशोर कराळे, उपाध्यक्षपदी अमोल ठाकूर तर सचिवपदी विठ्ठल काळे यांची निवड करण्यात आली आहे. गंगापूर वकील संघाच्या निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी ऍडव्होकेट किशोर कराळे, सुनील सावंत, किशोर मस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ऍडव्होकेट सुनील सावंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ऍडव्होकेट किशोर कराळे आणि किशोर मस्के यांच्यामध्ये सरळ लढत होऊन किशोर कराळे यांना 80 मते पडली तर किशोर मस्के यांना 42 मते पडली. ऍडव्होकेट किशोर कराळे यांना 80 मते पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कुलकर्णी यांनी किशोर कराळे यांना विजय घोषित केले. किशोर कराळे यांची गंगापूर वकील संघाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बहुमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी ऍडव्होकेट अनिल इंगळे, अमोल ठाकूर, विजय खाजेकर, सनी दळवी, अशोक कर्डे, गजानन चव्हाण, रोहन भालेराव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर. आता सालावादाप्रमाणे जशी निवडणूक होते आमच्या वकील संघाची, त्याप्रमाणे मागच्या वर्षी वकील संघाने माझ्यावरती विश्वास ठेवून मला सिनियर डिव्हिजन आणि जिल्हा सत्र न्यायालय आणण्यासाठी माझी निवड केली होती. आणि त्याचप्रमाणे मी मागच्या वर्षी जी मेहनत घेऊन सर्व बॉडींना, सर्व वकील संघांनी मला साथ दिली, त्याप्रमाणे मी पाठपुरावा केला. आपल्या तालुक्याचे लाडके आमदार प्रशांत बमसाहेब यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे. आणि मागच्या वर्षी 7 ते 8 महिन्यात ती फाईल आम्ही मुंबई उच्च न्यायालयातून मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. आणि आता फक्त काही टेक्निकल गोष्टी अभावी ती फाईल आमची थांबलेली आहे. तरी आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या मदतीने आम्ही लवकरच इथं गंगापूर या न्यायालयामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय तसंच दिवाणी वरिष्ठ न्यायालय हे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि थोड्या दिवसासाठी ज्या काही आमच्या लोकांच्या अडचणी आहेत त्या सर्व लगेच सॉल्व होणार आहे. कारण गंगापूरपासून वैजापूरला जाण्यासाठी जो काही त्रास होतो आणि इतके काही ॲक्सिडेंट होतात त्या सर्व गोष्टीला त्रस्त झालेले आहेत. गंगापूर तालुक्यातील जे मंडळ आहेत, आता हर्सूल जेल हे वैजापूरपासून कमीत कमी 111 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोपी आणणं नेणं, इथून परत लोकांची पायपीट होणं वैजापूरपर्यंत जाण्यासाठी जी काही हाल अपेष्ट होते त्या लोकांच्या हितासाठी, पक्षकारांच्या हितासाठी इथं लवकरच जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी वरिष्ठ न्यायालय हे स्थापन करण्यासाठी आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या मदतीने या न्यायालयाचे भाग्य लवकर उजळणार आहे. आणि माझ्यावर मागच्या वर्षीप्रमाणे पुन्हा विश्वास ठेवून गंगापूर वकील संघाच्या सर्व वकील बांधवांनी माझी परत निवड केलेली आहे.